जगण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना असते असं म्हणतो ना आपण, त्याचं एक एक्झाम्पल हे बघा तुम्ही. थंडीमध्ये कासवांना पण थंडी वाजेल त्यासाठी इथे हीटर लावून ठेवले आहेत कासवांच्या बाजूला. हे बघा इथे खूप सारे वेगवेगळे प्राणी आहेत, त्याच्यामध्ये एक नंदू पण आहे. हे बघा सिंह आला इकडे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर. तर तुम्ही बघत आहात जर्मनी ट्रॅव्हल सिरीज आणि सध्या आम्ही आहोत ड्यूसबर्ग या सिटीमध्ये. अगोदरच्या व्हिडिओमध्ये ड्यूसबर्ग सिटीमधले काही क्षण आम्ही तुम्हाला दाखवले होते, काही छान छान गोष्टी दाखवल्या होत्या. सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अजून इंटरेस्टिंग आणि ड्यूसबर्ग सिटी ज्या गोष्टींसाठी फेमस आहे ती गोष्ट म्हणजे झू पार्क. आणि झू पार्क सोबतच डॉल्फिन शो सुद्धा आहे आणि ती लायन शो सुद्धा आहे. तर सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत तिथे गेल्यानंतर शेअर करते. व्हिडिओला आपण सुरू करूयात. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर हा ऍक्च्युली त्या झूचा एंट्रन्स आहे. झूच्या तिथे त्यांचं सिम्बल पण ते डॉल्फिनचं आहे, तुम्ही बघू शकता. झू ड्यूसबर्ग असं या पार्कचं नाव आहे. आणि इकडे झू शॉप म्हणून पण आहे, जर तुम्हाला काही इथनं परचेस करायचं असेल. वेगवेगळे ॲनिमल्स आहेत तिथे, जे सॉफ्ट टॉईज असतात ते किंवा सोविनियर्स, हे पण तुम्ही तो परचेस करू शकता. तर चला आपण इथनं तिकीट काढूया आणि या एंट्रन्सने आज जाऊया. तर इथनं आपण तिकीट काढलेली आहे. तर तिकीट पडली आपल्याला जवळपास 20 युरोची, म्हणजे जवळपास इंडियाचे 1800 रुपये. आणि त्यामध्ये डॉल्फिन शो आणि बाकी पूर्ण झूची एंट्री वगैरे सगळं कवर आहे. तर चला आपण आता एंट्री केलेली आहे आणि ह्या अशा प्रकारचे यांनी तिकीट्स दिलेले आहे. तर चला मग. आणि हे पण एक बघा ट्रॉली आहे, ट्रक आहे छोटंसं, तर काही सामान वगैरे ठेवायला किंवा लहान मुलांना बसवून फिरवायला आहे. आणि याचे तिकीट ॲक्च्युली 5 युरो आहे. QR कोड स्कॅन करायचं आणि मग हे अनलॉक होतं. तर चला आता आतमध्ये जाऊया. आता एका पहिल्या सेक्शनमध्ये आलो आहे झूच्या. आणि तुम्ही इथे बघू शकता इकडे शहामृग आहेत ॲक्च्युली. आणि कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला शहामृगचं अंडं दाखवलं होतं. तर ती व्हिडिओ जर नसेल तुम्ही बघितली तर बघा, नक्की बघा. आणि जर्मनीत फर्स्ट टाईम, म्हणजे मी माझ्या लाईफ टाईममध्ये तर आम्ही फर्स्ट टाईम बघत होतो शहामृगाचं अंडं. आणि 300 रुपयाला जवळपास होतं एक. आता पुढे बघूया आपण काय. आणि ॲक्च्युली त्याला स्मेल खूप विचित्र येतो आहे आणि सगळं पॅक आहे, कारण छान स्मेल नाही शकता. एक मेटलचे पूर्ण आजोबा आहेत, काका आहेत, आणि त्यांच्या डोक्यावर एक पक्षी, आणि त्यांच्या डोक्यावर एक पक्षी बसलं आहे. आणि आतमध्ये ऍक्च्युली लोकांनी ना गॅप गॅप मधून कचरा पण टाकला आहे. आम्हाला वाटलं की पहिले डस्टबिन असेल, पण ते डस्टबिन नाही, लोकांनी असाच कचरा टाकला आहे. ते बघा इथे खूप सारे वेगवेगळे प्राणी आहेत, त्याच्यामध्ये एक नंदू पण आहे. जर्मन मध्ये नंदू नाव आहे याचं, बाकी रिया अमेरिकाना असं वगैरे नाव आहे. झुओलॉजिकल नंदू आहे ती फॅमिली. तर तुमच्यापैकी जर कोणी नंदूला ओळखत असेल तर त्यांचं नाव नक्की कॉमेंट करा आणि त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि ही अशी जिराफची हाईट आहे जवळपास 5 मीटरपर्यंत. तर आता चला आपण जाऊया आफ्रिकन हत्ती बघायला. तिथली हत्ती आहेत आणि इथनं दार आहे तिथे, पण ते आता पाऊस वगैरे येतात तर कदाचित ते आतमध्ये असतील, तिथे दार बंद आहे. तर चला आतमध्ये जाऊया. आणि बिल्डिंगच्या आतमध्ये हत्ती आहेत. ओहो, हत्ती आहेत, मोठे नाही आहेत ॲक्च्युली, हत्ती छोटे आहेत, छोटे छोटे आहेत हत्ती. या हत्त्यांचे पिल्लू जसे आहेत तसे आहेत. आणि हे बघा, हे हत्ती आता ॲक्च्युली यांना दिसलं की व्हिडिओ काढतायत, तर सगळे व्हिडिओमध्ये फोटो आमचा पण काढा, आमचा पण काढा, पोज द्यायला आलेत सगळे. पोरगी बघ किती सुंदर आहे आपली, चालली टुबुक 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 आपल्या आजीचा हात पकडून छत्री वित्री घेऊन. आता आम्ही हत्तीराजांची भेट घेऊन या ठिकाणी आलो आहे. इथे सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. तर जवळपास 70 वर्ष झाले या झू पार्कला. आणि हे बघाल तर सगळे फोटोज त्यांनी लावून ठेवले. आणि या ठिकाणी जर बघाल तर बघा, हत्ती खूप मोठे मोठे, लोक बघा त्यांच्यासोबत हत्तीसमोर किती छोटे दिसतात आहे. आणि सगळे इन्फॉर्मेशन इथे छान पद्धतीने त्यांनी लावून ठेवली आहे. तर या सेक्शनमध्ये आलो ना तर हे दिसायला इतकं सुंदर आहे, खाली मस्त मासे वगैरे आहे. पण शॉकिंग गोष्ट म्हणजे ही की जगण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना असते असं म्हणतो ना आपण, त्याचं एक एक्झाम्पल हे बघा तुम्ही. तर हे ॲक्च्युली अजून याचं पाईप कनेक्टेड आहे खालपर्यंत. तर इथपासनं खाली अशा मुंग्या येतात आहे, इथेसुद्धा मुंग्या आहेत. आणि आत्ताच त्या मुलीने काहीतरी त्यांना खाण्याचं टाकलं त्याच्यामध्ये, आणि ज्या बकेटमध्ये ते घेऊन गेली त्याच्यामध्ये सुद्धा मुंग्या होत्या. तर हे सगळं कनेक्टेड आहे, त्या ड्रममध्ये सुद्धा मुंग्या आहे. आणि खालपर्यंत खाली एक छोटंसं एक सेक्शन आहे, तिथे सुद्धा मुंग्या आहेत. तर मी इंडियामध्ये पण बघितले झू वगैरे, पण मुंग्या वगैरे नाही बघितल्या, त्याच्यामुळे मला असं नवल वाटलं इथे आल्यानंतर. आणि आता इथे ना कासव आहेत ॲक्च्युली. आणि मग थंडीमध्ये कासवांना पण थंडी वाजेल त्यासाठी इथे हीटर लावून ठेवले आहेत कासवांच्या बाजूला. म्हणजे यार खरंच कमाल आहे या लोकांची की झूमध्ये सुद्धा हीटर आहेत. आत्ता चाललो आहे मी अक्वारियममध्ये.
आतमध्ये बघूया काय काय. इथे बघाल तर किती वेगवेगळ्या प्रकारच्या असं मासोळ्या आहेत आणि मी इंडियामध्ये पण बघितलं आहे, पण कलरफुल बघा, सुंदर वाटतात आहे. जांभळ्या कलरचे जर तुम्ही बघा इथे, लहान लहान मुलांसाठी छोटे छोटे कॅमेरे दिले आहेत सो दॅट ते क्लिक करू शकले पाहिजे फोटोज. मी बघत असताना भरपूर लहान मुलांच्या हातात कॅमेरे दिसत होते आणि हा एक लहान मुलगा त्याच्या हातामध्ये ॲक्च्युली कॅल्क्युलेटर दिला आहे आणि म्हणजे मोबाईलपासून दूर ठेवायचं हे एक चांगलं सोल्युशन आहे बरं का. हे बघा यार, हे असं वाटतं की सगळेजण ना एकदम स्टेडी पोझिशनमध्ये आहेत आणि कुठेतरी रेस लागली जशी यांच्यासाठी असंही म्हणायला हरकत नाही. सगळे एकाच पोझिशनला दिसतात म्हणजे मॅक्सिमम बघा एकाच पोझिशनला आहेत. अरे बाबा हला थोड्याशा काय झालं तुम्हाला. ऍक्च्युली छोटे छोटे शंख मी कधी नव्हते बघितले, मोठे झाल्यानंतरच बघितले. तर इथे बघाल, इथे बघाल हे छोटे छोटे शंख सुद्धा आहेत आणि भरपूर आहेत. इथे पण दिसतात आणि बघा इथे पानघोडे सुद्धा आहे. याच्याकडे तर लक्षच नाही गेलं माझं, मला तर डुप्लिकेट वाटलं हे. मी पहिल्यांदाच बघते ऍक्च्युली याला. तर इकडे बघा यांची मस्ती चालू आहे, पाण्यात गेले, तिकडे पाणी आहे ऍक्च्युली आणि तेव्हा ते पाण्यात जाईल. आम्ही थोडस गोरिला वगैरे, गोरिला चिंपांजी माकड असं सगळं आहे आणि इथे बघा हा एक गोरिला बसलाय, तिकडे एक वरती बसलाय दोरीवर. आणि हे ना ओव्हरऑल मला असं फील, ऍक्च्युली हा लेगोचा बनवलेला आहे पूर्ण, किती मोठा आहे. आणि हे बघितल्यावर ना ओव्हरऑल मला ते असं हॉलिवूड मुव्हीजचा वगैरे फील आला की असं चारही साईडने पूर्ण बंद आणि मग इथे बसायला जागा आणि मग इकडे बाजूबाजूला सगळी अशी वेगवेगळी माकडं गोरिला चिंपांजी ठेवली आहेत, मस्त वाटतंय. तिथं पण आहेत ती वेगळी. आणखी तर ऍक्च्युली तसंच लहान मुलांना खेळायला वगैरे लावलाय त्यांनी आणि एक पैसे जमा करायची पद्धत जुवलांची, पैसे टाकायचे आणि मग तसं गोल 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 खूप वेळ फिरतो. हे बघा इथे एक माकड, त्यानंतर इथे बघा ऍक्च्युली ओरांग उठान आहे, ओरांग उठान आहे ना हा, हे ऍक्च्युली ओरांग उठान आहे आणि बघ असं बघताय आपल्याकडे. आणि इकडे बघा हे कासव किती सारे आहेत, बिलकुल दगडांसारखीच आहेत. हा कासव मला वेगळाच वाटत आहे यार, म्हणजे हा कासव बघ वेगळाच आहे की म्हणतो याला बघून आपल्याकडे सणाला गाईला वगैरे असं रंगवतात ना तसं वाटतंय. आणि हे बघा इथे उंट आहे पण हा ऍक्च्युली दोन पाठीचा उंट आहे आणि माझ्या माहितीनुसार ना हे मंगोलिया वगैरे साईडला असतं ते डबल पाठीचे उंट, आपल्या इकडे तर नसत. आणि थंडीच्याच प्रदेशात असतात तर त्यांच्या अंगावर केस वगैरे पण बघा किती आहेत. सिंह आला इकडे.
चक्रा मारत आहे तो. त्याच्यामुळे जे सगळे फ्लॅमिंगोज आहेत, फ्लॅमिंगो बर्ड हे सगळे आतमध्ये आहेत. मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवायचा प्रयत्न करते, बट आय एम नॉट शुअर तो कसं दिसतील. आणि छान दिसत आहे असं. तर आय होप तुम्हाला 2 दिवसांचा हा आमचा इथला टूर आवडलेला असेल. आणि प्लीज व्हिडिओ लाईक करा. नवीन नवीन व्हिडिओज, नवीन नवीन सिटीज तुम्हाला बघायला मिळतील अपकमिंग व्हिडिओजमध्ये. प्लीज व्हिडिओला लाईक करा. आता खूप पाऊस येतो आणि थंडी ॲक्च्युली वाढलेली आहे. या व्हिडिओला मी इथेच एंड करतो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. चला मग भेटू आपण जर्मनी ट्रॅव्हल सिरीजच्या पुढच्या एका नवीन शहरामध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.